तर येस आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला असेल आप टीबी, दुसऱ्या बाजूला असेल अनगा 11 कोलम. पाहायला गेलं तर नाणेफेकीचं कौल हे मात्र आप टीबी या संघाने जिंकलं आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं, आमंत्रित केलं फलंदाजीसाठी, ते म्हणजे अनगा 11 कोलम या संघाला. टॉसमध्ये जेव्हा विचारलं होतं की अनगा 11 संघाला तुम्ही टॉस जिंकले असते तर काय घेतलं असतं, त्यांनी सांगितलं की आम्ही फलंदाजी स्वीकारली असते आणि तेच मनासारखं झालंय. बघूया किती धावा बनतायत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक कोट्यातील पहिले षटक घेऊन पीपी वन मेंडेटरी पॉवर प्ले षटक घेऊन येतोय. रवींद्र स्ट्रायकर एंडवरती असतील, ते म्हणजे पद्माकर. 38 सर्कलच्या बाहेर दोन क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. एक असेल लॉंगॉन मध्ये सचिन, दुसरा असेल राजन मिडविकेट मध्ये. यावेळेस मात्र पहिला चेंडू सुरेख प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळाली. येस सुरेख प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळेल. इनफील्ड मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण झालं तोपर्यंत घेतलेली ही मात्र सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा श्री गणेशा झालेला आपण पाहू शकतो. धावसंख्या धाव फलकावरती स्थिर आणि स्थगित होती, परंतु त्यानंतर एकने वाढली जाऊन पोचली ती मात्र एक त्या आकड्यावरती. येस यावेळेस मात्र मिस्टर एम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक होते, केली चुकी, चुकीला माफी नाही. येस निलेश भाऊ शेलर साहेबांच्या माध्यमातून मोहन राऊत यांना सुवर्ण संधी असेल. सलगचे 3 षटकार आणि 5000 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. यावेळेस मात्र कॅच ड्रॉप झाली, कॅच छुटा, गेंदबाज का या पे दिल भी तुटा. पाहायला गेलं तर भंडाऱ्याला गेलो होतो, आतमध्ये गेल्यावर कळलं भंडारा संपला, बाहेर आल्यावर कळलं की चप्पल सुद्धा चोरीला गेली. असंच काय जे इथं पाहायला मिळालं, एक तर कॅच सुटली त्यावर एक धाव सुद्धा कंप्लीट झाली. यावेळेस मात्र ऑन द टोस मारलेला फटका, क्षेत्ररक्षक येतोय रवींद्र. कुठली ही केली नाही चुकी, झटका क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळतोय. पद्माकर यांना परतायला लागतंय टुवर्ड्स द पवेलियन. माननीय कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निलेश भाऊ शेलार साहेबांच्या माध्यमातून मोहन राऊत साहेबांना सलगचे 3 षटकार आणि 5000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. यावेळेस मात्र लॉफ्ट एडिट मारायचा प्रयत्न, आडव्या पट्ट्याने मारलेला स्ट्रोक होता. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं, ते म्हणजे राजनच्या माध्यमातून मिड विकेटला टिपला जातोय जेल. सलगचा दुसरा विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. तू चल मे आयची खे इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली झटका क्रमांक दुसरा. मोहन बॅक टू द डगआउट. नक्कीच मी भूषणदादा रोणे साहेबांना विनंती करतो की आपण हॉल निलेश भाऊ शेलार साहेबांचं शुभ सन्मान करायचंय. हॉल 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 उचे हॉल हॉल उचे हॉल. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निलेश भाऊ शेलार साहेबांचं इथे शुभ सन्मान होत आहे. मायची आपुलकीची उबदार शाल, तसंच या स्पर्धेची आठवण म्हणून एक गोड मोमेंटो देऊन आपण शुभ सन्मान करतोय, ते म्हणजेच निलेश भाऊ शेलार साहेबांचं. त्यानंतर अनिरुद्ध दादा मडवी साहेबांचं देखील शुभ सन्मान होणार आहे. उद्योजक आहेत डोंबिवली येथील. आपण देखील एक लांबचा पल्ला गाठून इथे आलात.
या वेस मात्र पाहायला गेलं तर बॅटिंग कडा लागली, चेंडू गेला शॉट थर्डमॅन क्षेत्रामध्ये, थोडीशी फंबलनेस आपल्याला पाहायला मिळाली, खराब फेकी होती आणि येस खराब फेकीच्या मदतीने जिथे एक धाव व्हायला पाहिजे होती तिथे मात्र दोन धावा कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. थोडीशी मिसफील्ड आपल्याला पाहायला मिळेल, थोडस मिस कम्युनिकेशन दोन फिल्डरांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजेच दोन गडी बाद पाच धावा फाईव्ह रन्स ऑन द स्कोरबोर्ड विथ द लॉस ऑफ टू विकेट्स आफ्टर वन ओव्हर टीम अनगा 11 कोलम. इस मैच स्टार्ट करायची विनंती असेल विशाल दादा आपण आपल्या जागेवर जायचे विनंती असेल. मैच स्टार्ट करायची पंचांना विनंती असेल मैच स्टार्ट करायची. मॅच स्टार्ट करायची याची नोंद करून घ्यायची विनंती असेल दोन्ही संघांना. तर वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे गोलंदाजी मार्कवर आदेश जसे नंबर 45 मध्ये हिटमॅनची जर्सी परिधान केलेली जसे नंबर 45 मध्ये आपण पाहू शकतो आदेश गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्रायकर एंड वरती असतील ते म्हणजे तुषार, नॉन स्ट्रायकर एंड वरती असतील ते म्हणजे गणेश. गोलंदाजी मार्कवर तयार आदेश, पहिला चेंडू पंचांचा पुन्हा एकदा इशारा, लेट्स प्ले. यावेळेस मात्र आडव्या पट्ट्याने आडव्या बॅटीने खेळायचा प्रयत्न होता, चेंडूचा बॅटीचा काही संपर्क आपल्याला पाहायला मिळाल नाही. सबमरीन डिलिव्हरी समुजायर इथे मात्र झाला, निर्धाव चेंडूची समाप्ती, धावसंख्या धाव फलकावरती स्थिर आणि स्थगित जी मात्र असेल पाच. पाहायला गेलं तर गोलंदाजांच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी पहिल्या मॅचमध्ये सुद्धा झाली होती पहिल्या इनिंगमध्ये आणि या इनिंगमध्ये सुद्धा पाहायला मिळते. यावेळेस मात्र मिसटाईम फटका, क्षेत्ररक्षक येतोय, केली नाही कुठली चुकी, झटका क्रमांक तिसरा आपल्याला पाहायला मिळतोय. तुषार यांना परता लागतंय, आल्या पावली टुवर्ड्स द पवेलियन. पाहायला गेलं तर न्यू बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे विवेक ॲट नंबर 5, स्ट्रायकर एंड वरती असेल आता मात्र तो म्हणजे गणेश. गोलंदाजी मार्कवर तयार आदेश, आदेश टू गणेश. यावेळेस मात्र लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न, अलॉंग द विच चेंडूला स्टिअर केला, क्षेत्ररक्षक येतोय सचिन, उचलेल फेकेल. तोपर्यंत घेतलेल्या दोन धावा आपल्याला पाहायला मिळतील, धावसंख्येने दोनचा उच्चांक घेतला, जाऊन पोचला तो मात्र 7 या आकड्यावरती. पाहायला गेलं तर गोलंदाजांच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी होती, गोलंदाजांनी फलंदाजांना जकडून पकडून आवळून ठेवायचं काम केलेलं आहे, मोठी फटकेबाजी काही खेळून देत नाहीये, प्रॉपर बॅटचा आणि चेंडूचा संपर्क आपल्याला काही पाहायला मिळत नाहीये. यावेळेस मात्र लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न, मिस टाईम फटका, चेंडू नो मॅन्स लँड मध्ये जातो आणि सरळ बॅकवर्ड पॉइंट
क्षेत्रामध्ये जातोय तोपर्यंत घेतलेल्या या दोन धावा आणि पुन्हा एकदा धावसंख्या दोन्ही पुढे जाईल जाऊन पोहोचेल ती मात्र 9 आकड्यावरती। मोठी फटकेबाजी इथे करायला लागेल कारण समोर हा आपटी बी संघ आहे, एक बल्लाढ्य असा संघ ज्यांच्या माध्यमातून अनेक टूर्नामेंट गाजलेले आहेत। प्रदीप भोईर असतील, त्यानंतर सचिन असतील, राजन असतील, रवींद्र असतील, आदेश असेल, असे मोठमोठे फलंदाज या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतात। या वेस्लो फुल टॉस, चेंडू होता कार्पेटच्या साह्याने, चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, थोडीशी फंबलनेस आपल्याला राजनच्या माध्यमातून पाहायला मिळली, परंतु सुरेख फेकी आणि खराब कलेक्शन होता। जिथे दोन धावा मिळायला पाहिजे होते तिथे तीन धावा कंप्लीट झाल्या। धावसंख्या 3 पुढे जाईल जाऊन पोहोचेल डबल डिजिट मध्ये, 12 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील। पाहायला गेलं तर मोठी फटकेबाजी काही होत नाहीये। अजूनही एक चेंडू शेष या ओव्हर मधला आपल्याला पाहायला मिळते, गोलंदाज तयार गोलंदाजी मार्क वरती। या वेळेस पुन्हा एकदा मिस टाइम फटका आपल्याला पाहायला मिळतोय, चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांना सोडून चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पार, येतोय इनिंगचा पहिला ब्लास्ट, कणकणीत स्ट्रोक आणि दणदणीत चौकार। विनंती असेल कुणीतरी पाणी घेऊन जायचे मैदानामध्ये। थोडस स्पीडअप करायचं विनंती असेल। दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे 8.00 सरासरीने 3 गडी बाद 16 धावा 16 रन ऑन द स्कोरबोर्ड विथ द लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर टीम अनघा 11 कोलम। वी कॅन सी मॅच बिटवीन द टीम अनघा 11 कोलम अँड आपटीबी। हॅलो चेक, येस स्पीडअप करायची विनंती असेल ते म्हणजे दोन्ही संघांना। येस स्ट्रायकर एंडवरती असेल तो म्हणजे गणेश, नॉन स्ट्रायकर एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय विवेक। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतोय रोशन, वैयक्तिक कोट्यातील पहिला, सांघिक कोट्यातील तिसरे षटक घेऊन रोशन तयार। या वेळेस मात्र प्रॉपर चेंडूचं आणि बॅटीचं संपर्क आपल्याला पाहायला मिळतोय, शॉर्ट मध्ये होतं वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन छे रन। पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती खरपूस समाचार आपल्याला पाहायला मिळतोय, ते म्हणजेच रोशनच गोलंदाजाची पिटाई कुटाई चंपी मरमत म्हणू शकतो आपण। पहिल्या चेंडूवरती छोटासा कमबॅक करून देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय गणेश। गणेशच्या माध्यमातून पाहायला गेलं तर दोन दुहेरी आल्या, एक तिहेरी आली आणि एक षटकार आलेला आहे। सुरेख ही आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे गणेशच्या माध्यमातून गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती। या वेळेस पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न, मिस टाइम फटका, क्षेत्ररक्षक येतोय खाली परंतु त्यांच्या अव्वाक्याच्या बाहेर चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक त्यांना उचलतील फेकतील। तोपर्यंत घेतलेल्या
या तीन धावा आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती तीन ने पुढे जाईल जाऊन पोहोचेल. ती मात्र 25 या आकड्यावरती पहिल्या दोन षटकांमध्ये थोडीशी सुरेख गोलंदाजी होती, परंतु त्यानंतर या षटकामधचा जर विचार केला तर सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजेच गणेशच्या माध्यमातून एक षटकार आला आणि त्यानंतर एक तिहेरी धाव घेतली. मिस टाइम फटका होता पर तो हरकत नाही, कॅच काय झाली नाही. गोलंदाज तयार होतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस मात्र शफलवून खेळायचा आपल्याला प्रयत्न पाहायला मिळाला. रायझिंग अँड सरप्राइझिंग जी मात्र डिलिव्हरी होती, निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. धावसंख्या धाव फलकावरती स्थिर आणि स्थगित जी मात्र असेल 25 धावा ही धाव फलकावरती. सुरेख छोटासा कमबॅक आपल्याला पाहायला मिळते रोशनच्या माध्यमातून. पहिले दोन चेंडूंवरती 9 धावा आल्या, परंतु त्यानंतर निर्धाव चेंडूची समाप्ती. ती गोलंदाज तयार होतोय पुन्हा एकदा. यावेळेस मात्र पाहायला लागेल चुकीची लाईन आणि येस चुकीची लाईन. पंचांचे दोन्ही आज समांतर धावा मितीला वन, तर धावसंख्या धाव फलकावरती एक नि पुढे जाईल जाऊन पोहोचेल. ती मात्र 26 या आकड्यावरती. यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल चौरे विपक्ष कांबा. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतो आपण मिड इनिंग्स मध्ये नाणेफेकीचा कौल करायला यायचे. येस पुढे मॅच कडे. इथे अजून एक अव्वांतर धाव आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धाव फलकावरती पुन्हा एकदा एक नि पुढे जाईल जाऊन पोहोचेल. ती मात्र 27 या आकड्यावरती. प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय ते म्हणजे गोलंदाज रोशनवरती. पाहायला गेलं तर दोन चेंडूंमध्ये 9 धावा आल्या होत्या, त्यानंतर एक निर्धाव चेंडू आले, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा चुकीची लाईन टप्पा काही मिळत नाही ते म्हणजे रोशनला. यावेळेस मात्र पुन्हा लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न. मिस टाईम फटका, क्षेत्ररक्षक होता खाली राजन, सॉरी रवींद्र होता आय थिंक. केली नाही कुठली ही चुकी. झटका क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळतोय. विवेक चिखी इथे मात्र संपुष्टात. विवेक देवेंद्र आता मात्र पाहायला गेलं क्रीस वरती देवेंद्र असेल आणि त्याच्यासोबत असेल तो म्हणजे गणेश. आता स्ट्रायकर एंड वरती गणेश, नॉन स्ट्रायकर एंड वरती देवेंद्र. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज रोशन. यावेळेस मात्र कट करायचा प्रयत्न होता, चेंडू पडल्यावरती वळण घेत होता सुरेख. जजमेंट आपल्याला पाहायला मिळेल इनफील्ड मध्येच. तोपर्यंत घेतलेली ही सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती पुन्हा एकदा एक नि पुढे जाईल जाऊन पोहोचेल. ती मात्र 28 या आकड्यावरती. तिसरे षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते. सुरेख फलंदाजी या ओव्हरचा विचार केला तर फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न. लँड कुठे होतोय पाहायला लागेल. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत दोन धावा कंप्लीट आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न. येस तीन धावासुद्धा कंप्लीट आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच संजय दादा शेलार साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत. तसंच युवराज नरसिंग व विश्वास नरसिंग यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांच्या वतीने आपल्याला त्यांच्या माध्यमातून आपल्याला 6 दिवस पाणी हे सप्लाय झालेलं आहे. त्यांच्या माध्यमातून सुरेख कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. एक पुण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. मंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक धन्यवाद. वळूया मॅचकडे. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 28 धावा या धाव फलकावरती. तसंच धुंदादादा बाळकू शेलार साहेब, निलेश पुंडलिक शेलार साहेब, तसेच दामोदर शेलार साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द मॅचची कोल्ड्रिंक्ससुद्धा लाभली. त्याच सोबत नाना हसुदेवकर साहेबांच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीसुद्धा लाभल्या. आणि कमलाकर भाऊ देवकर साहेबांच्या माध्यमातून बिसलरीचे 10 बॉक्स आपल्याला लाभले.
28 धावा आहेत ऑफ फुलकावरती. येस 31 धावा आहेत ऑफ फुलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस मात्र लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न, चेंडू लँड कुठे होते पाहायला लागेल. इथे मात्र चुकी झाली, चुकीला माफी नाही. दोन धावा कंप्लीट आपल्याला पाहायला मिळतील आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न. येस 3 धावा सुद्धा कंप्लीट आपल्याला पाहायला मिळत आहेत. येस 3 धावा कंप्लीट आपल्याला पाहायला मिळतील. धाव संख्या धाव फुलकावरती तिन्ही पुढे जाईल, जाऊन पोहोचेल ती मात्र 43 आकड्यावरती. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते प्रदीप. 34 धावा या धाव फुलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्पीडअप करायचे विनंती असेल. गोलंदाज सज्ज होते गोलंदाजी मार्क वरती प्रदीप. यावेळेस मात्र लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न, चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. सुरेख क्षेत्ररक्षण सचिनच्या माध्यमातून पाहायला मिळते, तितकी सुरेख अशी फेकी होती. तोपर्यंत घेतलेल्या या दोन धावा चित्त्याच्या वेगाने आणि शशेच्या चपळेने रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. ते म्हणजेच गणेश आणि देवेंद्रच्या माध्यमातून दोन धावा एकवटल्या. धावसंख्या धाव फलकावरती 36 रन्स ऑन द स्कोरबोर्ड, 36 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस मात्र आडव्या पट्ट्याने खेळायचा प्रयत्न होता. ऑन द राईस मारलेला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अलॉंग द वी चेंडूला स्टिअर केला तोपर्यंत घेतलेल्या दोन धावा. धावसंख्या पुन्हा एकदा दोन्ही पुढे जाईल, जाऊन पोहोचेल ती मात्र 38 या आकड्यावरती. मोठी फटकेबाजी काही होत नाहीये, परंतु सिंगल डबल हे सुद्धा थांबत नाहीये. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते. यावेळेस आपटलेला चेंडू होता. येस बॅटची कडा लागली इष्टीरक्षकाने, केली नाही कुठलीही चुकी. झटका क्रमांक 5 आपल्याला पाहायला मिळतोय. डीजे यावेळेस मात्र चेंडू बॉडीला ब्रश झाला तोपर्यंत धावबादच्या स्वरूपात होऊ शकला असतं जर चेंडूला कॅरी केला असतं प्रदीपने. तर तोपर्यंत घेतलेली ही सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा एकनी पुढे जाईल, जाऊन पोहोचेल ती मात्र 39 या आकड्यावरती. या षटकाचा विचार केला तर सुरेख गोलंदाजी पाहायला मिळेल, एकही मोठा फटका खेळून दिला नाही. यावेळेस अजून एक झटका लागतोय, झटका क्रमांक 6 आपल्याला पाहायला मिळतोय. आणि येस 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती असेल ती म्हणजे 39 धावा आणि 40 धावांचं लक्ष असेल. ते म्हणजे टीम आप टीव्ही या टीमसमोर विनंती असेल. ते म्हणजे यानंतर होणारी मॅच चौरे विपक्ष कांबा दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतो. आपण नाणेफेकीचा कॉल करायला टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, विनंती असेल थोडंसं सहकार्य करा. येस 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 39 धावा आणि 10.00 सरासरीने 40 धावा बनवायचे. त्या म्हणजे आपटीबी संघाला येणारं समीकरण उर्वरित चेंडू 24 जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. हाल चेक. नेक्स्ट मॅच या ठिकाणी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. चौथ्या टीमचे कॅप्टन आणि हॅलो चला चौथ्या टीम
तर जगन अपाकोर आणि जयवंत अपाकोर यांना विनंती करतो की आपल्या शुभास आपण टॉस करायचा आहे नेक्स्ट मॅचचा. सौरे विपक्ष कांबा असा तिसरा मॅच असेल या स्पर्धेमधील. यस गावते बी कांबा विपक्ष चौरे असं आपण मॅच या ठिकाणी पाहणार आहोत. तर टॉस इथे केला जाईल लगेच. तर टॉस केला जाईल. एट्स इथं कॉल अर्थात छापाचा कॉल होता आणि यस आलाय छापा. मान्यवरांना विनंती करा आपण बसून घ्यायचं आहे. तर टॉस झाला, टॉस जिंकलाय तो गावदेवी कांबा टीमनं प्रथम निर्णय का असेल गोलंदाजी गोलंदाजी करा. समोरचा संघ देखील चौरे संघ ताकदवर आहे, तर त्यांना किती धावीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न आपण कराल? याआधी आम्ही चौरे संघाशी खेळलेलो आहे. गोवेलीचे आउटफील्ड खूप फास्ट आहे, त्यामुळे इथे जास्तीत जास्त 40 ओव्हरचा सामना आहे का, ठीक आहे, 60 पर्यंत आम्ही धावा करण्याचा प्रयत्न करू. यस, आणि शेवटचा प्रश्न असेल आपल्याला की या मैदानाबद्दल आणि या आयोजनाबद्दल काय म्हणाल आपण, कारण की पहिलेच वर्ष स्पर्धेचं आणि भरपूर चांगली क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय शिवाजी दादा रोहणे यांच्या आठवणींना उजाळा देणारी स्पर्धा आपण पाहतोय. आयोजन कसं वाटलं? आयोजन खूप उत्तम प्रकारे आहे आणि पहिल्यांदाच भुवनेश्वर कुंदेतर्फे ह्या सामन्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तर चौरे टीमचे कॅप्टन, आज आपण टॉस जिंकला तर आपला काय निर्णय असता? आमचा बॅटिंगचाच निर्णय असता. आणि आता तुम्हाला बॅटिंगच करायचे, तर समोरचा संघ देखील ताकदवर गावदेवी कांबा टीम, त्याच्यासमोर आपला टार्गेट का असेल? 60+. थँक्यू सो मच. शेवटचा प्रश्न या स्पर्धेबद्दल थोडक्यात काय म्हणाल? भरपूर चांगली स्पर्धा पाहतो आपण, काय म्हणाल या स्पर्धेबद्दल? खूप छान असे नियोजन या ठिकाणी दिसतंय. भूमिविलन कुंदे आणि रोशनजी रोहणे यांच्या भूषण रोहणे यांच्या नेतृत्वाखाली आणि या स्पर्धेमध्ये आम्हाला त्यांनी खेळण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. थँक्यू सो मच. शेवटे चौरे टीमचे कॅप्टन, दोन्ही टीमला आम्ही शुभेच्छा देतो मॅचसाठी. टॉस झाला, टॉस जिंकला तो म्हणजेच गावदेवी कांबा टीमनं. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला, आमंत्रित केलं बॅटिंगसाठी चौरे या टीमला. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. प्रथम चव्हाण जमलेल्या माझ्या तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत असेल. स्पर्धा आपण पाहतो नक्कीच स्वर्गीय शिवाजी दादा रोहणे स्मृती चषक आपल्याला पाहायला मिळतो आणि नक्कीच त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी स्पर्धा आपण पाहतो. अर्थातच चॅम्पियन ट्रॉफी 2022 पर्व आपण एन्जॉय करतात. पहिल्या नंबरती हा दुसरा मॅच आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला अनघा 11 कोलम टीम, दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करते या सुभागातील दादा संघ ज्याला म्हटला जातो तो म्हणजेच इन्फॉर्म संघ अर्थातच आय एकिब्रा 11 आपटीबी संघ. प्रथम बॅटिंग केली कोलम टीमनं, 4 ओव्हरमध्ये बनवल्या 10.00 ची सरासरी गाठत तब्बल आपण पाहतो 39 धावा म्हटलं गेलं. 40 धावेचं लक्ष गाठायचं आहे इथे मात्र आपटीबी या टीमला. फटका चांगला आहे यावेळेस मात्र. लोबो पुलटास बॉल होता, ऑन साईडला खेळले वाडी स्ट्रॉंगला, खेळाडूने प्रयत्न भरपूर केले परंतु चेंडू त्याच्या आभाक्याच्या बाहेर जाईल, बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. तर पहिल्या बॉलवरती देखील चौकारानं खातं खुळं गेलं. फलंदाज सचिन शिसवेनं आपल्या टीमचा स्वतःचा आणि आत्ताच्या बॉलवरती देखील हा दुसरा चौकार पाहायला मिळतो. गोलंदाज तयार पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये विशाल यस लेग लान्स करण्याचा प्रयत्न केला. यावेळेस मात्र पंचला लाईन पाहतील, आउटसाईड इलेक्शन, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल, अतिरिक्त 10 मिनिट, टीमची टोटल 1 पुढे सरकेल. 9 धावा स्कोरकार्डवरती पाहायला मिळतील. लक्ष गाठायचंय 40 धावेचं, 10.00 ची सरासरी ते गाठायची प्रति ओव्हर मागे ती आपटीबी या टीमला. विशाल तयार ओव्हर द विकेट, फटका चांगला आहे, ऑन साईडला खेळलेत, उंची जास्त लांबी पावी लागेल, लांबी कमी होती आणि खेळाडू आले परंतु त्याच्याकडे देखील झाली चूक आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतो अजून एका चौकार सचिन शिसवेच्या बॅटमधनं.
पहिल्या बालपती चौकार, दुसऱ्या बालपती देखील चौकार आणि आताच्या बालपती जबर जबल ही झेल होती, परंतु क्षेत्रक्षकाकडनं चुकी झाली, झेल ड्रॉप झाली आणि झेलचं रूपांतर चौकारानं झालं. चौकाराबरोबर टीम पोहोचते 12 या आकड्यावरती. माफ करा, 13 धावा फलकावरती असेल, कारण की मागचा बॉल आपण पाहिला तो व्हाईट चेंडू होता. आणि त्याचबरोबर 13 पोहोचतोय तो आपटी बी हा संघ. विशाल तयार पुन्हा एकदा ओबो द विकेट न पुढचा बॉल. फटका चांगला आहे, ओबो पिच बॉल लॉकटेटीत, खेळाडू होते फक्त प्रेक्षक पण उभे राहतील आणि चेंडू जाईल सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल 6 रन. सीसीबीच्या बॅटमनला भरपूर चांगली सुरुवात. अजून एक चांगला फटका इनफील्डच्या वरून खेळलेत आपिश, खेळलेत आपिश अँड पनिश. आणि यावेळेस मात्र एक्शा कबरच्या डोक्यावरनं हा षटकार येतो फलंदाज सचिन सीसीबीच्या बॅटमधन. फटके मारतोय रिव्हर्स फटका म्हणजे येडधाव फटका. थँक यू सो मच डीजे तोडणं. एक्शा कबरच्या डोक्यावरनं हा षटकार आला फलंदाज सचिन सिसवेच्या बॅटमनं. षटकाराबरोबर टीम पोहोचली मजबूत स्थितीमध्ये 25 आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे आक्रमण केलं जातं विशालच्या गोलंदाजीवरती. लॉक्ड टेट, अजून एक चांगला फटका. लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित, यावेळेस कोणत्याही प्रकारची चुकी नाही आहे. लॉंग ऑनला हा फटका फसला, पहिल्या विकेटचं पतन. सचिन सिसवेला मैदान सोडावं लागेल, हरकत नाही आहे, परंतु सचिननं भरपूर चांगली स्टार्ट आपल्या टीमला करून दिली. 25 आकड्यावरती फलंदाज सचिन सिसवे बॅक टू द पवेलियन. या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आणि त्यानंतर भूमी 11 कुंदे या टीमचं गुणगान गाणारं हे गीत आपल्याला डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकायला मिळतंय. भूषणदादा रोहणे आणि भूमी स्पोर्ट कुंदे यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय शिवाजीदादा रोहणे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या आठवणींना उजाला देणारी ही क्रिकेट स्पर्धा, अर्थात चॅम्पियन ट्रॉफी 2022 पर्व आपण एन्जॉय करत आहात. मॅच क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे. षटक क्रमांक इथे पहिलं कम्प्लीट झालं. पहिल्या षटकामध्ये 25 एकवटल्या गेल्या, खास करून भरपूर चांगली बॅटिंग केली. 24 बाद झाला वैयक्तिक फलंदाज सचिन सिसवे आणि टीमची धावसंख्या पहिल्या षटकामध्ये 25 लॉस ऑफ 1 विकेट्स. या दरम्यान सन्माननीय कमलाकरजी देवकर साहेब देखील उपस्थित झालेत. त्यांच्याकडनं देखील आम्हाला या स्पर्धेमध्ये 10 बिस्लेरीचे बॉक्स अर्थातच पुण्याचं काम पाणी आम्हाला मिळालं गेलं, त्यांचं देखील आम्ही विशेष आभार या स्पर्धेच्या वतीनं व्यक्त करतोय. 18 चेंडू जिंकण्यासाठी आता समीकरण भरपूर सोपा, फक्त 15 धाबेची गरज. गोलंदाज तयार देवेंद्र सायकेटपती फलंदाज आपटी बी टीमची रन मशीन अर्थातच प्रदीप होईरते. फटका चांगला आहे, लॉंग आपला खेळाडू उपस्थित एकदा मिळाली. प्रदीपचं खातं या ठिकाणी खुलं झालं आणि एका धाबेबरोबर टीम पोहोचेल 26-26 आकड्यावरती. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला सौरे संघ, दुसऱ्या बाजूला त्याला फाईट करेल योगेश शेट बनकर यांचा संघ अर्थातच गावदेवी कांबा टीम. इन ॲक्शनमध्ये दोन्ही संघ मैदानावरती पाहायला मिळतील, परंतु आत्ताचा मॅच इथे थोडासा मजबूत झाला आहे आपटी बी या टीमच्या बाजूला. नवीन फलंदाज झाला मैदानावरती रवींद्र ओबो द विकेट. ऑन साईडला खेळले फटका, मी स्टामिंग होतोय. खेळाडू येतील भरपूर वेगानं, सागर आले होते प्रयत्न केले परंतु पोहोचले नाही आहेत. बॅकअपसाठी मोहन राऊत येतील, उचलतील फेकतील, तोपर्यंत इथे कम्प्लीट झाल्या आहेत 2. टीमची टोटल अजून 2 पुढे सरकेल 28-28 मध्ये पोहोचतोय आय 11 आपटी बी आज संघ. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आपण पाहतोय देवेंद्रचा. आतापर्यंत चांगली सुरुवात आपल्या षटकाची, ओव्हर द विकेट.
फटका चांगला ऑन साइड ला खेळत आडबा बॅटनं उंची जास्त आणि लांबी देखील मोठी धावा देखील मिळतील चांगल्या चेंडू जातो सरल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर रवींद्रच्या बॅटमध्ये हा पहिला ब्लास्ट षटका नाही योगराज दादा यू नाही आज थिएटर तो बोला आरडत गेला तर मला इकडे बी वाटला जा ते आवेल गाड्या ना हॉर्न वाजत आवडा तो बॉल रेकत पळालाय परत येतो का नाही यारा गौ साहेब तिकडे सात आठ जण आला आला थँक्यू डी साहेब फटका चांगला स्कोर ऑफ द विकेट ने खेळले स्वेअर लेगला कोणताही खिलाडू उपस्थित नाहीये आणि पंचांचा इशारा नो बॉल असेल नो प्लस सिक्स एकूण सात धाबा मिळतील आणि 41-41 धाबा बनला गेला मॅच समाप्त झाली हा सामना जिंकला तो आई एकविरा इलेव्हन आपटीबी या टीमनं अभिनंदन टीमचं हडलग अडगा इलेव्हन कोलम क्रिकेट टीम लाईन अप करा सेकंड करा जातो आम्ही मॅन ऑफ द मॅच कडे